हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याला कार्तिक मासामध्ये दीपदान केले जाते त्याबद्दल माहिती सांगणार आहे. दीपदान हे एक खूप मोठे व्रत आहे आणि याचे अक्षय फळ मिळते. पूर्ण कार्तिक महिना दीपदान केले जाते, किंवा जर जमत नसेल तर फक्त 5 दिवस म्हणजे एकादशी, रमा एकादशीपासून ते अमावस्येपर्यंत म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीपर्यंतही दीपदान केले जाऊ शकते. कमीत कमी 5 दिवस तरी हे दीपदान करावे. आता हे दीपदान कुठे केले जाते ते आपण पाहूयात. मंदिरामध्ये, गोशाळेमध्ये, तसेच झाडाखाली किंवा तुळशीच्या समोर, नदीच्या किनाऱ्यावर किंवा आपापल्या घरी हे दीपदान करता येते. जो देव मंदिरात दीपदान करतो तो सर्व काही प्राप्त करतो आणि पद्मपुराणानुसार मंदिरात आणि नदीकिनारी दीपदान केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. विष्णूसमोर तुपाच्या दिव्याचे दीपदान करावे, तसेच शिवलिंगासमोरही कार्तिक महिन्यात दीपदान करण्याचे विधान आहे. मानसिक शांती आणि प्रसन्नता तसेच पॉझिटिव्ह एनर्जी हे दीपदान केल्यामुळे येते. दीपदानामुळे धन, पुत्र, नेत्रज्योतीची प्राप्ती होते, आयुष्य वाढते. आता आपण पाहूयात की कोणता दिवा लावला पाहिजे. तुम्ही मातीचा, तांब्याचा, पितळेचा किंवा चांदीचा दिवा लावू शकता. त्याला साफ करावे, स्वच्छ करून घ्यावे आणि प्रदोष कालात म्हणजे सूर्यास्तानंतर मंदिरात जावे. आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता. त्यामध्ये कापसाची वात लावावी. दिवा ठेवण्यापूर्वी दिव्याखाली तांदूळ, गहू किंवा सप्तधान्य याचे आसन ठेवावे. म्हणजे थोडेसे तांदूळ टाकून त्यावर तुम्ही दिवा ठेवू शकता. डायरेक्ट जमिनीवर कधीही दिवा ठेवू नये असे कालिका पुराणामध्ये सांगितलेले आहे. मंदिरात किंवा घरी तुम्ही दररोज 2 दिवे लावायचे आहेत, एक तुपाचा आणि एक तेलाचा. तुपाचा दिवा तुम्ही भगवान विष्णूसमोर ठेवायचा आहे आणि तेलाचा दिवा शिवलिंगासमोर ठेवायचा आहे. आणि यानंतर दीप प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला नमस्कार करायचे आहे. किंवा तुम्ही दोन्ही दिवे तिळाच्या तेलाने लावू शकता. केलेले दीपदान अक्षय आणि संपूर्ण कामना पूर्ण करणारे होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.